Hello everybody and welcome again to another lecture of Learn with Vidhi. In today's lecture, we are going to start a new chapter which is angles and pairs of angles. So basically, पहले अपन जे 6th standard मध्ये केलं ते recall करूया. What is this? This is an angle. How is an angle made? An angle is made when two rays intersect each other. दोन rays जेव्हा एकमेकांना एका point मध्ये intersect होतात तेव्हा एक angle तयार होतो. And an angle is an acute angle असतो, obtuse angle आहे, right angle आहे. These are the different types of angles. So now let us see some basic things of this angle. Write the names of the angles shown alongside. Now का है angles. So you can write it two ways. One is angle ABC or angle CAB. BAC क्यों BCA तुम्हें लिखू शकत नहीं है, हे लक्षात घ्या. Next, write the name of its vertex. Vertex कौन है? B is the vertex. Vertex B. Write the names of the arms. आता arms कोणता है? BA is an arm and BC is an arm. CB आणि AB असं लिहिता येणार नाहीये परत. So arm is ray BA and ray BC. Next, write the names of the points marked on its arm. Points कोणते कोणते आहेत त्यांच्या arm वर? Point A, point B and point C. So now we are going to see interior and exterior of an angle. हा अँगल आहे, ह्याचा एक्सटेरियर आणि इंटिरियर म्हणजे कोणता? तर ह्या अँगलमध्ये हा जो आपल्याला इथला पोर्शन दिसतो आहे कुठला, तर ज्याच्यामध्ये आपल्याला इथे जर आपण हा बघितले, हे सगळे जे पॉईंट एफ आहे किंवा पॉईंट जी आहे, पॉईंट एच आहेत, हे इंटिरियरमध्ये आहेत त्या अँगलच्या. त्यानंतर पॉईंट सी, पॉईंट बी, पॉईंट एल, पॉईंट ए हे आहेत ते ऑन द अँगल आहेत. आणि पॉइंट आय, पॉइंट जे, पॉइंट के आणि पॉइंट एम जे आहेत ते कोण आहेत? एक्सटेरियरमध्ये आहेत. ओके, सो नाव वी आर गोइंग टू सी ॲडजस्टंट अँगल्स. आता ॲडजस्टंट अँगल्स म्हणजे कोणते आहेत बघा. ॲडजस्टंट अँगल्स म्हणजे याचा अर्थ काय आधी समजून घेऊया. टू अँगल्स विच हॅव अ कॉमन व्हर्टेक्स, अ कॉमन आर्म अँड अ सेपरेट इंटिरियर आर सेट टू बी ॲडजस्टंट अँगल. म्हणजे काय? तर इथे आता अँगल दिला आहे, अँगल नाव आहे अँगलचं सी बी ए. सी बी ए अँगल आहे, त्यात दोन अँगल्स आहेत बघा, सी बी एन आणि एन बी ए. तर जर आपण इथे विचार केला तर पहिला काय पॉईंट, इट शूड हॅव अ कॉमन व्हर्टेक्स. तर हे हा जो अँगल आहे सी बी एन आणि एन बी ए ह्यांचा कॉमन व्हर्टेक्स कोण आहे? बी. सो पहिली कंडिशन सॅटिस्फाईड. दुसरं, एक कॉमन आर्म पाहिजे, एकच कॉमन आर्म, म्हणजे बी एन हा दोघांनाही कॉमन आर्म आहे. ह्या अँगलला आणि ह्या अँगलला काय आहे? तो कॉमन आर्म आहे. अँड सेपरेट इंटिरियर, जर आपण बघितलं तर सी बी एन आणि एन बी ए ह्या दोघांना काय आहे? सेपरेट इंटिरियर्स आहेत. इथला इंटिरियर वेगळा आहे आणि हा इंटिरियर त्याचा काय आहे? वेगळा आहे. सो दे आर ॲडजस्टंट अँगल. थोडक्यात ते बाजूबाजूला आहे, त्यांच्या आत जसे दोन खोल्या आहेत त्याच्यामध्ये एकच भिंत आहे, तसं झालं आहे हे काम. ठीक आहे, इकडे पण तसंच आहे बघा. सी अँगल एफ पी एन, एफ पी के आणि एफ पी डी हे दोन अँगल्स जे आहेत ते कसे आहेत? ॲडजस्टंट आहेत. पहिलं पी दोघांमध्ये कॉमन व्हर्टेक्स आहे आणि पी एफ हा त्यांचा कॉमन काय आहे? आर्म आहे. आणि दोघांना सेपरेट इंटिरियर आहेत. परत एकदा एफ पी के आणि के पी डी हे दोघंही कसे आहेत? ॲडजस्टंट आहेत. सेम कॉमन व्हर्टेक्स, कॉमन आर्म आहे पी के आणि दोघांचं इंटिरियर सेपरेट आहे. परत एकदा डी पी के आणि एफ पी डी हे दोघंही, हे दोन कसे आहेत? हे पण ॲडजस्टंट आहेत, कारण त्यांचा कॉमन व्हर्टेक्स आहे पी आणि पी डी हा त्यांचा कॉमन आर्म आहे आणि दोघांना सेपरेट इंटिरियर आहेत. आता हा बघा, हा जरा जर आपण बघितला तर ह्याच्यामध्ये हा जो अँगल आहे एस व्ही झेड आणि झेड व्ही आर हे दोन अँगल्स जे आहेत ते ॲडजस्टंट आहेत, कारण व्ही हा त्यांचा कॉमन व्हर्टेक्स आहे, व्ही झेड हा त्यांचा कॉमन आर्म आहे, दोघांना सेपरेट काय आहे? इंटिरियर आहे. आपल्या तिन्ही कंडिशन्स ज्या ॲडजस्टंट अँगलच्या आहेत त्या काय होत आहेत? सॅटिस्फाय होत आहेत. ठीक आहे, लक्षात घ्या, तीन कंडिशन आहेत, कॉमन व्हर्टेक्स, कॉमन आर्म आणि सेपरेट इंटिरियर. ह्या तीन कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या, व्हर्टेक्स, आर्म आणि इंटिरियर या तीन गोष्टी जर आपल्या जर सॅटिस्फाय झाल्या तर आपण त्याला ॲडजस्टंट म्हणणार. आता इथे बघा, झेड व्ही एस हा जो अँगल आहे तो झेड व्ही एस आणि एस आर क्यू हे दोन, म्हणजे हा इकडचा अँगल आणि हा, हे ॲडजस्टंट आहेत का? नाही आहेत. का नाही आहे? कारण झेड व्ही एसचा व्हर्टेक्स आहे व्ही, एस आर क्यूचा व्हर्टेक्स आहे आर. म्हणजे पहिली कंडिशन इकडे काय झाली आहे? सॅटिस्फाय होत नाही ती, म्हणजे कॉमन व्हर्टेक्स, दोघांमध्ये कॉमन व्हर्टेक्स नाही आहे. कॉमन आर्म आहे का? तर तसंही नाही आहे, कारण कॉमन आर्म व्ही एस अर्धाच आहे तो,
अरेस नाही होते, त्यामुळे कॉमन आर्म पण नाही आहे. आणि तिसरं सेपरेट इंटिरियर मात्र आहे, ह्याचं आणि ह्याचं इंटिरियर सेपरेट आहे, पण त्यांच्यात कॉमन व्हर्टेक्स आणि कॉमन आर्म नाही आहे. त्याच्यामुळे झेड व्ही एस आणि एस आर क्यू हे दोघं कसे आहेत, ॲडजसंट अँगल नाही आहेत. तसंच झेड व्ही आर आणि व्ही आर क्यू किंवा एस आर क्यू हेही दोघं कसे आहेत, ॲडजसंट नाही आहेत. कारण झेड व्ही आर याचा काय आहे, व्हर्टेक्स व्ही आहे, आणि व्ही आर क्यूचा व्हर्टेक्स आहे आर, म्हणजे दोन्ही वेगळे आहेत. त्याच्यामुळे ही पहिलीच कंडिशन तिकडे सॅटिस्फाय होत नसल्यामुळे काय आहे, ॲडजसंट अँगल्स नाही. सो थँक्यू फॉर वॉचिंग, अँड व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.